माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भारत सरकारचा उपक्रम येथे आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती। माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये एकूण 1041 जागांसाठी भरती सुरू झाली आहे। इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। ऑनलाईन अर्ज करण्याआधी अर्ज कसा करायचा आहे आणि शैक्षणिक पात्रता काय आहे हे संपूर्ण जाहिरात वाचून जाणून घ्या। पदाचे नाव आणि जागा, नेम ऑफ पोस्ट अँड व्हॅकन्सी, नॉन एक्झिक्युटिव्ह स्किल 1, आयडी व्ही, माझगाव डॉक रिक्रुटमेंट 2022 व्हॅकन्सी डिटेल। यामध्ये आपणास वेगवेगळ्या पद्धतीचे आयटीआयचे ट्रेड दिले असून वर्गवारी दिलेली आहे। एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, यूआर, एससी, एसटी, ओबीसी इत्यादी वर्गवारीसाठी किती जागा उपलब्ध आहेत याचा एक सविस्तर चार्ट आपणास देण्यात आलेला आहे, त्याचा अभ्यास आपण करावा। महत्त्वाच्या तारखा, ॲप्लाय स्टार्ट 12/9/2022, ॲप्लाय लास्ट डेट 30/9/2022, म्हणजेच प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर। लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट, म्हणजेच आपला प्रवेश अर्ज भरल्यानंतर पात्र आहेत की नाही ते पाहण्यासाठी 15/10/2022। त्यानंतर अनाउन्समेंट ऑफ ऑनलाईन एक्झाम, म्हणजेच परीक्षेची तारीख 5/11/2022 रोजी घोषित करण्यात येईल। त्यानंतर एक्झाम सेंटर आपल्यास कळवण्यात येईल। ॲप्लिकेशन फी जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस उमेदवारांकरता 100, इतर एसटी, एससी, पीडब्ल्यूडी, ईएसएम इत्यादी उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारची फी नाही। फी ही ऑनलाईन पेड करावायची आहे। माझगाव डॉक व्हॅकन्सी एक्झाम पॅटर्न 2022, म्हणजेच थोडक्यात आपणास परीक्षेसाठी सिलेबस दिलेला आहे। या पत्रकात ग्रुप ए, बी, सी, डी ग्रुप असून त्यामध्ये जनरल नॉलेज वेटेज म्हणजेच 10 मार्क आणि त्यासाठी 20 प्रश्न असतील। डिटेल्स अधिक आपण पाहू शकता। त्यानंतर ॲप्टिट्यूड वेटेजसाठी 10 मार्क आणि त्यानंतर टेक्निकल नॉलेज त्यासाठी वेटेज 10 मार्क, म्हणजेच त्याला 20 क्वेश्चन असतील हे आपण समजून घ्यावे। वयाची मर्यादा, एज लिमिट, मॅक्झिमम 38 इयर्स म्हणजेच 18 ते 38 वर्ष। त्यानंतर वयाची मर्यादेत सूट दिलेली आहे, ते 1, 2, 3, 4, 5 या पद्धतीने आपण पाहू शकता। अनुभव, एक्सपिरियन्स, डिझायर एक्सपिरियन्स, यात आपण संबंधित कंपनीमध्ये संबंधित ट्रेडचा अनुभव पात्रताधारक असाल तर आपल्याला 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 6 वर्षापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने मार्क्स गुणांकन आपल्यास मिळणार आहे। त्यासाठी अधिक माहिती जाहिरातीमध्ये पाहावी। डॉक्युमेंट हा देखील महत्त्वाचा पार्ट असून त्यासाठी आपल्याला प्रिंट ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म, ऑनलाईन पेमेंट रिसीट, त्यानंतर एसएससी 12वी, इतर आपले शैक्षणिक पात्रता असेल त्याचा संपूर्ण डॉक्युमेंट्स रेडी असावे, नंतर कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर एक्सपिरियन्स, पास एम्प्लॉयमेंट, नंतर करंट एम्प्लॉयमेंट इत्यादी संपूर्ण माहिती सुद्धा महत्त्वाची असून त्याची पीडीएफ आपण डाउनलोड करावी। फी कशी भरावी, इन्स्ट्रक्शन फॉर पेमेंट ऑफ प्रोसेसिंग फीज, म्हणजेच आपण प्रवेश अर्ज भरल्यानंतर आपल्याला फी भरावी लागणार आहे, त्यासाठी ऑनलाईन पेमेंट करावायचे आहेत। त्यासाठी पहिले आहे फिल इप द ॲप्लिकेशन फॉर्म, आपला प्रवेश अर्ज भरावा, त्यानंतर सिलेक्ट पेमेंट मोड, उदाहरणार्थ ऑनलाईन मोड, त्यानंतर क्लिक ऑन पे नाऊ, ऑन सक्सेसफुली कम्प्लीट ऑफ द ट्रान्झॅक्शन ऑन ई रिसिप्ट, म्हणजेच आपण प्रवेश फी भरल्यानंतर त्याची ई रिसिप्ट जनरेट होईल ती आपण डाउनलोड करावी। कॅन्डिडेट रिक्वायर टू टेक प्रिंट ऑफ द ई रिसिप्ट, त्या रिसिप्टची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी। अर्ज कसा करावा, हाऊ टू अप्लाय, यासाठी सुद्धा जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करावी आणि त्या मार्गदर्शक सूचनांनी आपला ॲप्लिकेशन फॉर्म भरावा। त्यासाठी लॉग ऑन MDL वेबसाईट म्हणजेच माझगाव डॉक इन या वेबसाईटवर जावे, त्यानंतर गो टू करिअर, ऑनलाईन रिक्रुटमेंट, नंतर नॉन एक्झिक्युटिव्ह, त्यानंतर क्लिक ऑन एक्झिक्युटिव्ह टॅब, ह्या स्वरूपाच्या सूचना त्यामध्ये दर्शवण्यात आलेल्या आहेत, त्या पद्धतीने आपला अर्ज भरावा। सदर व्हिडिओमधील माहिती दिशादर्शक असून आपण अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवरती जावे। पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।